ज्येष्ठ विचारवंत, लेखिका आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक गेल ऑम्वेट उर्फ शलाका पाटणकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. ऑम्वेट यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. त्यांच्यामागे पती भारत पाटणकर आणि मुलगी प्राची असा परिवार आहे. प्राची आपले पती तेजस्वी आणि मुलगी निया यांच्यासह अमेरिकेत स्थायिक असतात. लॉकडाऊनच्या काळात चालता येत नसल्यानं त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यानंतर त्यांचे पती भारत पाटणकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून सर्व काही हाताबाहेर गेलंय अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर आज त्यांच्या निधनाची बातमी आली आहे. त्यांच्यावर गुरुवारी क्रांतीवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या मिनेपोलिस शहरात 2 ऑगस्ट 1941 साली गेल यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी बेरकले विद्यापीठातून शिक्षण घेतलं. याच विद्यापीठातून त्यांनी 1973 साली PhD मिळवली. त्या मूळच्या अमेरिकेच्या असल्या तरीही साम्राज्यवाद आणि अमेरिकेची युद्धखोरी वृत्ती त्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं. भारतात विविध चळवळींचा अभ्यास करत असताना त्यांची भेट क्रांतीवीरंगणा इंदुमती पाटणकर यांच्याशी झाली. तिथंच त्यांनी इंदुमती पाटणकर यांचे चिरंजीव भारत पाटणकर यांच्याशी विवाह करण्याचा आणि भारतात राहून ज्ञानार्जन करण्याचा निर्णय घेतला. भारत पाटणकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी 1983 साली भारताचं नागरिकत्व मिळवलं. त्या तेव्हापासून आपल्या कुटुंबियांसोबत सातारा जिल्ह्याच्या कासेगाव इथे वास्तव्यास होत्या. याशिवाय दलित, स्त्रीमुक्ती, आदिवासी यासह विविध सामाजिक चळवळींमध्ये त्या कार्यरत होत्या. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, ऑक्सफॅम, नोबिब यासारख्या संस्थांवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केलंय. याशिवाय विविध विद्यापीठात त्यांनी आंबेडकर विचारांवर आधारित विषयांचं अध्यापनही केलंय. त्यांनी लिहिलेला कल्चरल रिपोर्ट इन अ कोलोनियल सोसायटी, द नॉन ब्राह्मण मूवमेंट इन वेस्टर्न इंडिया 1873 to 1930 हा अतिशय अभ्यासपूर्ण प्रबंध अभ्यासकांसाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यांनी लिहिलेला वी शल स्मॅश दिस प्रिझम, इंडियन वुमेन इन स्ट्रगल, व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन, न्यू मूवमेंट अँड द न्यू थेअरीज इन इंडिया, रिइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन, न्यू सोशल मुवमेंट इन इंडिया, दलित विजन, द अँटीकास्ट मुवमेंट अँड इंडियन कल्चर आयडेंटिटी, ज्योतिराव फुले अँड द आयडियोलॉजी ऑफ रेव्होल्युशन इन इंडिया अशा कित्येक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे. याशिवाय त्यांना देश विदेशातल्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांचा अभ्यास आणि अनुभवाचा लाभ घेण्यासाठी अनेक संशोधक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती यांचा त्यांच्याकडे राबता असेल. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.